बजेट मांडल्यानंतर देखील मोर्चा चालू आहे. याचा अर्थ बजेटमध्ये त्यांच्या हातात काहीच आलं नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, कुठली डोकी आहेत हे त्यांनी उडकून काढावं. आणि महाराष्ट्रात एखाद्याने त्यांना विरोध केला की मग त्यांच्या मागं कोण आहे हे उडकणं. सिंचनावरची तरतूद ही जरा वाढवली असती, अनेक प्रकल्प अधिक वेगाने सुरू झाले असते. बैठकीनंतर उद्या 3 वाजता विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसहित त्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे शेतकऱ्यांचं, आणि त्याच्या 14 मागण्या आहेत. पूर्ण मागण्या सर्व होतील असं नाही, 50 ते 60% पूर्ण करायचा प्रयत्न करू असं सरकारचं म्हणणं नाही. आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यात सरकार त्यांच्याशी बोलतंय, त्यातनं काही ना काही मार्ग निघेल. सरकारचा अलीकडे दावा आहे की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत, त्यामुळे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य त्यांनी केल्या पाहिजेत, आणि त्यासाठी जास्त वेळ घालवू नये. कारण उन्हात एवढ्या त्यांना किती वेळ किती किलोमीटर चालायला लावणार ते सरकारने टाळलं पाहिजे. सर, एकीकडे सर जे शेतकरी आहेत ते मागण्या करतात, तर दुसरीकडे सरकार असं म्हणतं की हे जे त्यांचे मोर्चे आहेत हे बजेटच्या आधी नियोजित होते आणि बजेटमध्ये त्यांना जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती तोडगा निघालेला आहे. निघाला असता तर त्यांनी मोर्चा सुरू केला नसता. बजेट मांडल्यानंतर देखील मोर्चा चालू आहे. याचा अर्थ बजेटमध्ये त्यांच्या हातात काहीच आलं नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असा त्याचा अर्थ आहे. या मोर्चेच्या मागे काही वेगळ्या शक्ती आहेत, पडद्यामागे वेगळी डोकी आहेत, आणि त्यांचं हे राजकारण आहे असं सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जात. आता ते त्यांनी हुडकून काढावं. त्यांच्याकडे ग्रह खातं आहे, त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, कुठली डोकी आहेत हे त्यांनी हुडकून काढावं. आणि महाराष्ट्रात एखाद्याने त्यांना विरोध केला की मग त्यांच्या मागं कोण आहे हे उडकणं, त्यापेक्षा त्यांच्या प्रश्न सोडवण्याला सरकारने जास्त प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. राज्यातल्या सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात काय नेमके सिंचन प्रकल्पात राज्य सरकारची म्हणजे भूमिका कोणत्याही परिस्थितीत हे प्रकल्प पूर्ण करण्याची दिसत नाही. आणि मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी निधी देणं आवश्यक होतं. अनेक ठिकाणी मोठ्या प्रकल्पांना निधी फार तोकडा दिलेला आहे, आणि त्यांनी सिंचनावरची तरतूद ही जरा वाढवली असती, अनेक प्रकल्प अधिक वेगाने सुरू झाले असते. आणि म्हणून आम्ही म्हणतो की खिरापती वाटण्यात हा अर्थसंकल्प खर्च झाला आहे. आणि महाराष्ट्राच्या वृद्धीसाठी जे प्रकल्प पूर्ण होण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, त्या प्रकल्पांच्याकडे नेमकं ह्या सरकारने दुर्लक्ष केलेलं. बालविवाहावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आज, काय आकडेवारी? बालविवाहाची आकडेवारी आता सध्या माझ्याकडे नाही, पण मगाशी होती माझ्याकडे. फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बालविवाह होत आहेत. महिलांना मुलींना पळवून नेणे, आखाती देशात नेणे, तिथं त्यांना कोणत्याही प्रकारची कामं लावणे, आणि एजंटचा सुळसुळाट काही भागात झालेला आहे की ज्याच्यातनं मुलींना फूस लावून, मुलींना नोकरीची आमिष दाखवून परदेशात नेणे, किंवा मुलींना गायब म्हणजे मुलींचं गायब होण्याचं प्रमाण देखील फार मोठं वाढलेलं आहे. आणि ही फार अतिशय सामाजिकदृष्ट्या फार गंभीर अशी बाब आहे. सरकारचं अजून याकडे लक्ष नाही. अनेक महिला या प्रचंड अतोनात संकटात आहेत, आणि त्यांचा गैरफायदा घेण्याचं काम देखील, त्यांचं शोषण करण्याचं काम देखील वेगळ्या ठिकाणी होतंय, आणि त्यासाठी सरकारने कडक अशी भूमिका घेतली पाहिजे.